Ne yapla? Common knowledge. Meaning and scope. Pahla jo hai ki jnan manje kai. Jnanata ani samjun ghena kiwa janun ghena jala apan jnan manjo. Tyacha arth kay ahe aplyala aaj pahije. Tar ya pahilya unitcha pahila jo mudda ahe apla to manje jnan manje kai. Meaning of and characteristics of knowledge and knowing. Jnan kiwa janun ghena yacha arth aplyala आज बघायचं आहे. आता मग ज्ञान म्हणजे काय? तर याचा अर्थ यामध्ये बघत असताना आपल्याला असं सांगता येईल की ज्ञान म्हणजे इथं बघा एक लिहिलेली व्याख्या की ज्ञान म्हणजे फॅक्ट्स इन्फॉर्मेशन अँड स्किल्स अक्वायर्ड बाय अ पर्सन थ्रू एक्सपिरियन्स ऑर एज्युकेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अनुभव किंवा शिक्षणाद्वारे म्हणजे ज्ञानाद्वारे प्राप्त केलेले तथ्य किंवा कौशल्य याला आपण ज्ञान म्हणतो. म्हणजे बघा ज्ञान म्हणजे काय? ते माहीत होणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याला आलेला जो अनुभव असतो त्याला आलेली शिकवण तो प्राप्त करतो त्या शिकवणीमधून त्या अनुभवामधून त्याने जे काही फॅक्ट तथ्य शिकलेले असतात त्याने जे काही कौशल्य शिकलेले असतात त्याला आपण ज्ञान. त्यानंतर दुसरी ज्ञानाच्या बाबतीमध्ये दुसरी एक व्याख्या अशी सांगता येईल की थिओरिटिकल ऑर प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट. दुसरी व्याख्या अशी की एखाद्या विषयाची सैद्धांतिक किंवा व्यावहारिक समज म्हणजे ज्ञान. म्हणजे बघा एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही आणि ती माहीत होणं त्या बाबीबद्दल जास्त माहिती होणं म्हणजे ज्ञान. म्हणून याचं म्हटलंय की थिओरिटिकल ऑर प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग एखाद्या विषयाची सैद्धांतिक म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहीत नाही पण ती आता आपल्याला माहीत त्याला आपण ज्ञान. तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी व्यावहारिक समज ही कशी केली जाते या गोष्टीमध्ये काय काय अंतर्भूत आहे. समजा उदाहरणार्थ आपण एखादी भाषा शिकायची मग त्या भाषेचं जे सैद्धांतिक ज्ञान आहे आणि ती भाषा व्यवहारामध्ये कशी वापरली जाते याच व्यावहारिक समज आकलन अंडरस्टँडिंग म्हणून आपण त्याला आपण ज्ञान असं म्हणतो. पुढची व्याख्या बघा काय ज्ञानाची की अवेअरनेस ऑर फॅमिलिरिटी गेन्ड बाय एक्सपिरियन्स ऑफ अ फॅक्ट ऑर सिच्युएशन. म्हणजे वस्तुस्थिती किंवा परिस्थितीच्या अनुभवाने प्राप्त झालेली जागरूकता किंवा परिचितता म्हणजे ज्ञान. म्हणजे काय होत की एखादी वस्तुस्थिती आपल्याला माहित आता आपल्याला उदाहरणार्थ ज्ञानाचं आपण आणखी एक उदाहरण असं सांगते की आपल्याला सायकल ही बाब माहिती सायकल मग ते सायकलीचं ज्ञान होणं सायकल एक हँडल असतं दोन चाक असतात एक चेन असते दोन पायडल असतात एक शीट असत एक बेल असते किंवा हॉर्न असतो त्याला आपण सायकल म्हणतो. म्हणजे त्या सायकल आपल्याला माहीत नव्हती ती सायकल आपल्याला वस्तुस्थिती समोर पाहिल्यानंतर ती लक्षात आली आणि त्या याला आपण सगळ्या मिळून जे पार्ट तयार होतात सगळ्या पार्ट मिळून एक वस्तू तयार होते त्याला आपण सायकल म्हणतो. म्हणजे अवेअरनेस होतं आपल्याला त्याच्याविषयीचं किंवा आपण त्या सायकलविषयी सायकल ज्याला म्हणतो आपण त्या सायकलविषयी आपण त्या सायकल अस सायकलच्या संबंधामध्ये जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याविषयी आपण फॅमिलियर होतो. म्हणजे परिस्थितीनुसार आपण त्याला सायकल असं म्हणतो.
म्हणून येतं असं म्हणतो वस्तुस्थिती किंवा परिस्थितीच्या अनुभवाने प्राप्त झालेली जागरूकता किंवा परिचितता म्हणजे ज्ञान. मग बघा एक महत्वाचे फिलॉसॉफर आहेत, ग्रेट फिलॉसॉफर, त्याला आपण प्लेटो म्हणतो. ते प्लेटोला ज्ञानाची व्याख्या कशी केलेली आहे की ते म्हणतात प्लेटो की जस्टिफाईड ज्ञान. खरं ज्ञान कोणतं? प्लेटो असं म्हणतात की खरं ज्ञान म्हणजे खरा विश्वास म्हणजे ज्ञान. म्हणजे प्लेटो असं म्हणतात ज्ञानामध्ये विश्वास पाहिजे, म्हणजे ट्रूथ पाहिजे, ते ट्रू पाहिजे, ते जस्टिफाय झालेलं पाहिजे, म्हणजे विश्वास नाही पाहिजे, आणि त्याच्यावर लोकांची श्रद्धा पाहिजे, बिलीफ. म्हणजे प्लेटोने ज्ञानाच्या व्याख्या करत असताना साधी व्याख्या केलेली बघा, खरा विश्वास म्हणजे ज्ञान. जस्टिफाईड ट्रू बिलीफ इज कॉल नॉलेज, असं प्लेटोने ज्ञानाची व्याख्या केली. मग प्लेटो असं म्हणतात की ज्ञानामध्ये विश्वास असतो त्याला आपण ज्ञान म्हणू, ज्या गोष्टीमध्ये विश्वास असेल त्याला आपण ज्ञान म्हणू, ज्या गोष्टीमध्ये जस्टिफाईड आपल्याला करता येतो म्हणजे समोरच्याला आपल्याला आयडेंटिफाय करता येतं, ते जस्टिफाय करता येतं, सांगता येतं त्याच्याविषयी, त्याला ते ज्ञान म्हणतात. आणि त्यामध्ये विश्वास असतो, ट्रूथ असतो, बिलीफ असतो, त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. तर मित्रांनो हे झालं ज्ञानाच्या विषयी. पुढे जाऊ आपण ज्ञानाच्या या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की या ज्ञानाचं काही व्याख्या आणखी पुढे बघा या व्याख्यावरून. आता ह्या दोन तीन ज्या व्याख्या पाहिल्या आपण, त्या व्याख्या पाहत असताना आपल्याला हे पण सांगता येईल की ज्ञानाचं व्याख्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. ते दुसरी पहिली व्याख्या बघा, द फॅक्ट ऑफ नोईंग म्हणजे जाणून घेण्याची वस्तुस्थिती म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्या गोष्टी ज्या फॅक्ट आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत त्याला म्हणतो ज्ञान. हे प्लेटोच्याच व्याख्यावर आधारित आहे. तुम्हा माहिती तुम्हा आधीच काय माहीत आहे त्याला म्हणतो आपण ज्ञान, म्हणजे इन्फॉर्मेशन ऑर व्हॉट इज ऑलरेडी नो. म्हणजे उदाहरणार्थ बघा एखाद्या ज्ञानाला आपण असं म्हणू, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला ज्ञानाचं की समजा बँक त्या बँकमध्ये जसं कर्ज दिलं जातं, बँकेमध्ये जसं लोन पास केलं जातं आणि लोन पास करणारे काही व्यक्ती असतात किंवा माहिती असणारे काही व्यक्ती असतात जे आपल्याला लोन पास करण्यासाठी मदत करतात. मग ज्या व्यक्तीकडून आपल्याला लोन पास व्हायचे कर्ज घ्यायचे त्या व्यक्तीला त्या बँकेची सगळी सिस्टीम माहीत असते, कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणती माहिती त्याला पाहिजे हे सगळं त्याला माहीत असत. आणि हे सगळं माहीत असल्यानंतर तो काय करतो, आपल्याला ते लोन आपलं पास करण्यासाठी मदत करतो. म्हणजे याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला बँकेच्या लोन काढण्याविषयीच्या कागदपत्रांसह लोन पास करून देण्याची सगळी माहिती आहे. आणखी एक उदाहरण आपण असं घेऊ शकतो की जसं तुम्ही आता बी एड फर्स्ट इयर पास झालं, म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला बी एड फर्स्ट इयरला जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयांची माहिती आहे. यू आर नोईंग ऑफ फॅक्ट ऑफ बी एड फर्स्ट इयर म्हणजे माहिती किंवा काय माहीत आहे याला आपण ज्ञान. जे शिकता येते किंवा शोधले जाऊ शकते त्याला देखील आपण ज्ञान असं. म्हणजे ज्ञान म्हणजे शिकता येत आपण, म्हणजे आपल्याला ते आत्मसात करते त्याला आपण ज्ञान म्हणतो. जे रिसर्च केलं जात शोधलं जात
ચાલો જે છેલ્લા પંજાબ म्हणजे ज्ञान हे काही ज्ञान हे माहिती शहाणपण म्हणजे विजडम या गोष्टीशी संबंधित आहे. म्हणजे शहाणपण आलं म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्ती हे लाक्षणिक अर्थाने घ्या, रुढा अर्थाने घेऊ नका. ज्ञान प्राप्ती म्हणजे फार वेगळे स्टेप झाली. पण ज्ञान असणं म्हणजे त्याला माहिती असणं, माहिती झाल्याशिवाय ज्ञान येत. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट, उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या गावाला जायचे पण त्या गावाचं एकही घर किंवा त्याचं लोकेशन आपल्याला माहीत नाही. मग आपण माहिती केव्हा होईल, ते ज्ञान केव्हा होईल आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा आपण त्या गावाला जाऊ. आणि त्या गावाला गेल्यानंतर ते ज्ञान एखाद्या लोकेशनला आपण तिथे जाऊ. आणि ते लोकेशन माहीत झालं म्हणजे आपल्याला त्या गावातील त्या स्थळाविषयी, त्या लोकेशनविषयी, त्या डेस्टिनेशनविषयी माहिती झालेली आहे. म्हणजे आपण त्या गावातील त्या लोकेशनविषयी, त्या संबंधित स्थळाविषयी अवेअर झालो, आपल्याला माहिती मिळाली. त्याच्यापासून आपण मग त्या ठिकाणी जे कोणा गेलो असेल आपण एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, हे सगळं आपल्याला एकमेकाशी आपण संबंधित करतो, त्याला आपण ज्ञान असतो. ज्ञानाची व्याख्या म्हणजे यांनी केलेली आहे बघा ती प्लेटोने. मी तुम्हाला सांगितले की यामध्ये खात्रीशीर विश्वास असतो, म्हणजे ट्रूथ असते, त्याचं बिलीफ असतो, त्यामध्ये माहिती असते, त्यामध्ये प्रबोधन असतं. त्यानंतर या ज्ञानामध्ये व्यावहारिक कौशल्य असतात, या व्यावहारिक कौशल्यांचा परिचय आपल्याला होतो, त्याला आपण ज्ञान. मग ज्ञानाचं काही एक व्याख्या अशी संकल्पना शिक्षणतज्ञांच्या मते किंवा शिक्षकांच्या मते ज्ञानाची संकल्पना काय, ती याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल एक ढोबळमानाने. ती शिक्षकाने शिकवलेल्या माहितीचा संदर्भ आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयात किंवा सामग्री क्षेत्रात समजून घेण्याच्या बाबी म्हणजे ज्ञान. म्हणजे काय, ॲज यू म्हणजे कन्सेप्ट ऑफ नॉलेज कशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत, शिक्षण तज्ञांच्या बाबतीमध्ये, की हे information that teacher teach and students are expected to learn. म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजून सांगणं आणि विद्यार्थ्यांनी ते समजून घेणं म्हणजे expected to learn. त्या एखाद्या विषयामध्ये, एखाद्या आशयामध्ये किंवा एखाद्या विषयाच्या सामग्रीमध्ये शिक्षकांना शिकवणं, ज्ञान देणं आणि विद्यार्थ्याकडून ते ऍक्सेप्ट करणं, शिकवून घेणं, त्याला आपण ज्ञान देणं. म्हणजे शिक्षकाने शिकवलेला माहिती, त्याचे संदर्भ आणि विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये झालेलं समज म्हणजे ज्ञान. तर हे ज्ञानाच्या बाबतीमध्ये या आपल्याला अनेक व्याख्या करता येते. हे प्रत्येक ओळ या स्लाईडमध्ये ती ज्ञानाची व्याख्या आपल्याला परिपूर्ण करण्यास मदत करते. प्रत्येक शब्द वापरून आपण ज्ञानाची व्याख्या या ठिकाणी 15-20 व्याख्या आपल्याला तयार करता येतात, त्याला आपण ज्ञान. त्यानंतर बघा पुढे जाऊ आपण की या ज्ञानाचा आणखी इंटरप्रिट काय करता येईल आपल्याला, या ज्ञानाचं काही महत्व आपल्याला काय सांगता येईल. ते इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेजमध्ये आपल्याला या ज्ञानाचं महत्व काय सांगता येईल, तर ज्ञान हा जीवनाचा एक शक्तिशाली आणि महत्वाचा भाग आहे. इट इज अ पॉवरफुल अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ. ज्ञान हा जीवनाचा एक शक्तिशाली
आणि महत्त्वाचा भाग आहे त्याशिवाय आपलं जीवन सुखकारक होऊ शकत नाही जर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसेल. म्हणजे ज्ञान हा जीवनाचा एक शक्तिशाली आणि महत्त्वाचा भाग आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे बाप कोणता, ते विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान लोकांचा सगळीकडे सत्कार होत असतो, पूजा केली जाते, म्हणजे डायरेक्ट त्याला काही त्याचा पूजा केली जात नाही पण सगळीकडे विद्वानांचा सत्कार होत असतो, स्वागत होत असत. फेमस संस्कृत वर्षी अन एज्युकेटेड पर्सन इज हॉनर एव्हरी वेअर, हे म्हणजे एक सुप्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे की विद्वान लोकांचा सगळीकडे दुनियेचा कोणत्याही या होल वर्ल्डमध्ये कोणत्याही पोपल्यावर जा, तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुमचं स्वागतच त्या ठिकाणी केलं जातं असा एक संस्कृत श्लोक. म्हणून ज्ञानाला जीवनामध्ये शक्तिशाली आणि महत्वाचा भाग म्हणून मानलेला. ज्ञानामुळे काय झालेलं आहे की माणसाला अमर्याद शक्तीने सुसज्ज केले आहे. हे ज्ञानच असे की या ज्ञानामुळे माणूस हा इक्विप आहे, करतो इक्विप करतो होतो. त्याच्या पॉवर जे लिमिटेशन जे असतात त्या लिमिटेशनला तो पॉवरफुल करतो. म्हणजे लिमिटलेस पॉवर अमर्याद शक्ती ने तो त्याला इक्विप आहे करतो, इक्विप करतो म्हणजे सुसज्ज करतो त्याला आपण जाणतो. म्हणजे तुमच्याकडे बघा, म्हणून बघा युद्ध कोणताच देश पाहत नाही. शांतता म्हणजे काय, हे शांतता एक प्रकारचं ज्ञान आहे. ते झालेलं अवगत झालेलं ज्ञान आहे. त्याच्यापासून ते जे ज्याला कळलं शांतता त्याला ज्ञानाचा मार्ग खुला झाला. म्हणून बघा तथागत भगवान गौतम बुद्धाला आपण म्हणतो की ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील किंवा वैदिक काळाचं शेवटचं म्हणजे उद्दिष्ट हे होते मोक्ष प्राप्ती, ज्ञान प्राप्ती. म्हणून ज्ञानाने माणसाला अमर्याद शक्तीने सुसज्ज केलेले. या ज्ञानाच्या जोरावर किंवा या ज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य इतर प्राण्यावर वर्चस्व गाजू शकतो. व्यक्तीला ज्ञान आहे, मनुष्याकडे ज्ञान आहे, म्हणून त्याला पशु पक्ष्यापेक्षा जास्त महत्व. तो प्राणी मात्रावर वर्चस्व गाजू शकतो बुद्धीच्या जोरावर. म्हणून या ज्ञानाच्या सामर्थ्यावर व्यक्तीला जास्त मजबूत केलं. म्हणजे नॉलेज हॅज हेल्प ह्युमन अँड प्रमोट द प्रोग्रेस ऑफ, काय म्हणू आपण त्याला, की नॉलेज मॅन कॅन डॉमिनेट वर बीइंग हु आर मच स्ट्रॉंगर दॅन हिम इन स्ट्रेंथ. म्हणजे मनुष्य काय करतो ते आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ झालेला आहे या ज्ञानाची. ज्ञानामुळे माणसाला मानवाला मदत झालेली, म्हणजे त्याला त्याच्या प्रगतीच्या जोरावर त्याला एक हे मिळालेलं आहे, म्हणजे चालना मिळालेली. लोकांच्या यशासाठी ज्ञान कारणीभूत असत. नॉलेज अकाउंट्स फॉर द सक्सेस. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये यशदायी व्हायचं असेल तर ज्ञान कारणीभूत. आपण जेवढे ज्ञानी असू, जेवढे अधिक ज्ञानी असू, तेवढा जास्तीत जास्त फायदा त्याच व्यक्तीला होत असतो. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की द मोर नॉलेजेबल यू आर द मोर ऍडव्हान्टेज यू हॅव ओव्हर द अदर पीपल. म्हणजे इतर लोकांपेक्षा तुम्ही जर ज्ञानी असाल तर त्याचा फायदा तुम्हाला अधिक अधिक होण्यास मदत होते. म्हणून आपण काही लोकांच्या बाबतीमध्ये म्हणतो की त्याला त्या संबंधित क्षेत्राचं खूप मोठं ज्ञान आहे.
म्हणजे ज्ञानाची शक्ती विनाश फक्त काय ज्ञान हे सगळ्यांचं लोक कल्याणकारी सामर्थ्यवान ज्ञानामध्ये सामर्थ्य त्याच्याजवळ मनुष्य इतर प्राण्यावर वर्चस्व गाजू शकतो त्याच्याद्वारे एक म्हणजे शक्ती तो प्राप्त करू शकतो पण हे पावर ऑफ नॉलेज किंवा जी ज्ञान शक्ती जी आहे ती फक्त विनाशकारी हेतूसाठी वापरली जाऊ नये ती जर विनाशकारी हेतूसाठी वापरली जाईल तर जगाचा अंत होईल म्हणून बघा अण्वस्त्र सगळ्या देशांना पण त्याचा वापर कोणी करत नाही असं सगळीकडे बॅन येते सगळीकडे स्पर्धा आहे देशामध्ये की आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवण्यासाठी प्रत्येक देश अण्वस्त्र स्वतःकडे बाळगतो पण त्याचा वापर करू नये असं जगामध्ये एक वेगळं चोंद आहे त्याचा जर वापर झाला म्हणजे विनाश म्हणून आपल्याकडे मन वापरले जाते विनाश काले विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी म्हणजे काय की त्या ज्ञानाचा वापर तुम्ही जर चुकीच्या कामासाठी केला विनाशकारी हेतूसाठी जर केला तर त्या ज्ञानाचा अंत होईल म्हणजे पॉवर ऑफ नॉलेज शुड नॉट बी युज फॉर डिस्ट्रक्टिव्ह पर्पज विनाशकारी हेतूसाठी त्या ज्ञानाचा वापर होऊ नये आता ही ज्ञानाचं महत्व पाहिल्यानंतर काही ज्ञानाची वैशिष्ट्ये पण आहे बघा की ज्ञान हे संपत्तीसारखे आहे त्याला जितके जास्त मिळते त्याला ते अधिक हवे असते म्हणजे नॉलेज इज लाईक वेल्थ द मोर ही गेट्स द मोर ही क्रेव्ह म्हणजे ज्ञान हे संपत्तीसारखे आहे त्याला जितके जास्त मिळते त्याला ते तितके जास्त हवे असते संपत्ती पण असं जेव्हा आपल्याकडे बंगला आहे गाडी आहे नोकर चाकर आहे तर तरी पण माणसाला असं वाटतं की आणखी दोन बनले जाईल आणखी ऐश्वर्यांची जिंदगी त्याला अभिप्रेत असते म्हणजे ज्ञानाचं देखील तसं ज्ञान हे संपत ते उत्तरोत्तर वाढत जात त्याच्यामध्ये संवर्धन होत पण त्याचा ऱ्हास होत नाही आणखी त्या माणसाला हवं हवं असं वाटतं तसं उदाहरणार्थ तुम्ही दहावी झालं मग बारावी केली मग ग्रॅज्युएशन झालं मग पी जी झालं मग बी एड करताय मग एम एड कराल पी एच डी कराल म्हणजे अधिक अधिक समृद्ध होण्याकडे माणसाचा कल असतो हे ज्ञानाचं पहिलं वैशिष्ट्य ज्ञान हे संपत्तीसारखं असतं ज्ञान हे कधीही क्षय होत नाही नॉलेज नेव्हर डिकेज क्षय होत नाही त्याचा ऱ्हास हे एक दुसरं वैशिष्ट्य आणि एकदा मिळवलेलं ज्ञान हे स्वतःच्या तत्कालीन सीमांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातं नॉलेज वन्स गेन कास्ट लाईट बियॉन्ड इट्स ओन इमिजिएट बाउंड्री म्हणजे माणसाला स्वतः काय म्हणूनच ज्ञानाचा एक घोषवाक्य बघा अंधाराकडून प्रकाशाकडे तेजोमय तमसो मा ज्योतिर्गम असं आपण संस्कृत सुभाषित म्हणजे माणसाला ते ज्ञान तत्कालीन त्याच्या ज्या बाउंड्रीज असतात त्या बाउंड्रीजच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी ते आपल्याला एनलाइज करत असतं प्रकाश देत असत ज्ञान म्हणजे माहिती हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत म्हणजे इन्फॉर्मेशन इज द सोर्स ऑफ नॉलेज माहिती असणं हे ज्ञानाचा प्रमुख स्रोत आहे ज्ञान या शब्दाच्या अर्थाच्या तीन गोष्टी आहेत ज्ञान या शब्दाच्या अर्थामध्ये तीन गोष्टी आहेत ते म्हणजे ट्रूथ बिलीफ आणि कॉन्व्हिक्शन खात्री सत्य पुरावा आणि खात्री जिथे असेल त्याला आपण ज्ञान म्हणतो म्हणजे ज्ञान हे सत्यावर आधारित असतं त्याला काहीतरी पुरावा दिला जातो आणि ते आहे याची खात्री दिली जाते त्यालाच आपण ज्ञान म्हणतो
म्हणजे हवे मध्ये तीर मारली याला ज्ञान म्हणत नाही. त्याला ते डोळे दिसलं पाहिजे, त्याच्यावर बिलीफ राहिली पाहिजे, ते फॅक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज पाहिजे, त्याला आपण ज्ञान म्हणतो. म्हणजे तथ्य आणि मूल्य हे ज्ञानाच्या संरचनेचा आधार आहे. आणि ज्ञान हे बाउंडलेस असते, अमर्यादे बाउंड्री नाही ज्ञानाला, अमर्याद बाउंडलेस. आणि ते एक्झिस्ट असत, म्हणजे ते देण्यासाठी इम्पार्ट करण्यासाठी ते आपल्याला अस्तित्वात असत. आणि अस्तित्वात असत म्हणून आपण ते इम्पार्ट करतो दुसऱ्यांना, ते देतो. जर ते अस्तित्वातच नाहीये तर ते आपल्याला इम्पार्ट करता येत नाही, देता येत नाही. हे झाले ज्ञानाची वैशिष्ट्य. त्यानंतर इथं आपण थांबूया. आपण आज ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचं